नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर बघा जी सार्वजनिक आरोग्य विभागाची एक्झाम झालेली आहे त्या संदर्भात मी नवीन नवीन व्हिडिओज टाकत असतो तर हा एक नवीन व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये बघा याला मी आता पार्ट टू नाव दिलेलं आहे कारण याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याला तुम्ही पार्ट वन कन्सिडर करा आणि त्याची जी लिंक आहे तुम्हाला या राईट कॉर्नरला इथे मिळून जाईल आय बटनवरती गेलं की तर तो एक पार्ट वन झाला त्याच्यामध्ये पण मी इम्पॉर्टंट माहिती दिली होती त्या व्हिडिओला पण तुमचा चांगला प्रतिसाद होता म्हणून आता मी तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांचे सर्व एक एक, एक म्हणजे या थमदेलमध्ये जे जे तुम्हाला प्रश्न दिसत आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि कारण इथे बरेच बरीचशी माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा आपल्याला एक एक संपूर्ण कवर करायचं आहे टॉपिक ओके तर जे जे थमदेलमध्ये दिसते तुम्हाला मी ती सर्व माहिती देणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की ई नोकरी संदर्भ हा माझा युट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला काय करा सबस्क्राईब करा माहिती आवडली तर आणि लाईक आणि शेअर करा ओके तर चला आपण बघूया तर वन बाय वन आपण इथे आपला टॉपिक क कवर करायचे प्रकारे बघा इथे काही विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न पडत आहेत की आता त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पण मला तुमचे कमेंट्स येत आहेत तर त्या अनुषंगानेच मी हा व्हिडिओ बनवला तर बघा पहिला जर पहिला एक टॉपिक जर पकडला जिल्ह्यातील प्रत्येक हॉस्पिटलसाठी वेगळा कोटा येणार का त्याच्यानंतर सेकंड बघितलं शारीरिक क्षमतेबद्दल संपूर्ण माहिती याची माहिती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार तर म्हणून व्हिडिओ स्किप नका करू कारण एका ठिकाणी जर तुम्ही बघितलं पूर्ण जर पी डी एफ ज्या मित्रांनी रीड केलेली आहे तर वेलॅन गुड आहे त्यांच्यासाठी तर तिथे हा एक टॉपिक आहे हा एक पॉईंट आहे तो पण पॉईंट पॉईंट मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे त्याच्यानंतर कागदपत्रे कोणती लागेल त्याच्याबद्दल एक माहिती देऊन देईल मी शॉर्टमध्ये आणि बघा एक काही विद्यार्थ्यांचं डायरेक्ट की बरेच दिवस झाले अजून रिव्हाइज आन्सर की आली नाही तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असं डाऊट येतो की रिव्हाइज आन्सी आन्सर की येणार आहे की डायरेक्ट मेरिट लिस्ट येईल तर हा एक टॉपिक आहे आणि कोणत्या कारणामुळे कट ऑफ कमी जाऊ शकतो त्याचा पण एक आपण आढावा आढावा इथे घेणार तर ज्यांचे कमी मार्क्सच आहेत तर त्यांनी पण बघा कमी मार्क्स म्हणजे जे सिक्स्टी ते सिक्स्टी फाईव्ह रेंजमध्ये आहेत त्यांच्यासाठी पण हा एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण कट ऑफ पण कमी जाऊ शकतो त्याचे काय चान्सेस आहेत ते पण मी इथे संपूर्ण समज सांगणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा व्हिडिओ तुमच्यासाठी जा ओके तर आपण चला आता पहिला टॉपिक घेऊया जिल्ह्यातील प्रत्येक हॉस्पिटलसाठी वेगळा कट ऑफ तर याच्यावरती बोलण्याच्या आधी मी तुम्हाला आपल्या याच्या पी डी एफवरती घेऊन चालतो तर ही पी डी एफ माझ्याकडे ओपन आहे तर इथे बघा इथे एक पॉईंट आहे आता तो पॉईंट शोधावा लागेल मी एक स्क्रीनशॉट काढलेला होता त्याचा तर या पॉईंटमध्ये एक, एक आ, तो तो शोधावा लागेल आता एक मिनिट जस्ट वेट ओके तर बघा मित्रांनो याचा मी एक स्क्रीनशॉट काढून ठेवलेला होता तर या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला डायरेक्ट समजावून सांगतो तर ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा प्रश्न येत आहे की आम्ही एका हॉस्पिटलसाठी एक, एक हॉस्पिटल निवडलेलं आहे तर त्याच्यानुसार कट ऑफ लागेल का तेच आपल्या थमनेलमध्ये पण पॉईंट आहे तर इथे तुम्ही हा एक पॉईंट वाचून घ्या तर या पॉईंटमध्ये सर्व इथे क्लिअर होणार आहे तर कोणता पॉईंट आहे हा बघा पी डी एफमध्ये पण हा पॉईंट आहे मी इथे स्क्रीनशॉट काढून ठेवला याचा तर बघा पूर्ण वाचून हो, घेऊ आपण समजून घेऊ हो। गड्ड संवर्गातील सवर्गाची पदे भरताना कार्यालयीन नि, निहाय माहिती उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येत आहे एका जिल्ह्यातील विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल आपण सर्वांनी एकच अर्ज केलेला आहे आणि हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल अंतिम निकाल निवडी करता जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी तयार करून समुपदेशनाद्वारे व गुणवत्तेनुसार करता पर्याय उमेदवारा उप उपलब्ध करून देण्यात येतील म्हणजे याचा अर्थ समजला का तुम्हाला तर बघा जसं आता एक नाग नागपूरचं एक्झाम्पल घेऊ आपण तर नागपूरमध्ये बरेचसे हॉस्पिटल्स आहेत जसं सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल आहे ओके मग त्याच्यामध्ये डागा आहे त्याच्यानंतर मेंटल हॉस्पिटल आहे डेंटल हॉस्पिटल आहे तर याच्यामध्ये काय होणार आहे आता बघ बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जिथे जास्त जागा आहेत ना जसं एक एक्झाम्पल घेऊ मेंटल हॉस्पिटलमध्ये जास्त जागा होत्या तर तिथे सर्वांनी मेंटलमध्ये अप्लाय केलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांचा असा प्रश्न पडतोय की मेंटलसाठी मी अप्लाय केला तर फक्त मी मेंटलसाठी इलिजिबल असणार आहे का तर तसं नाही होणार आहे मित्रांनो एकाच जिल्ह्यामधील जे विविध पदे असतील त्याच्यासाठी पण तुमचा विचार करण्यात येईल तर कट ऑफ काही वेगळा लागणार नाही हाच हाच माझा थमनेलमध्ये पण इथे बघताय तुम्ही हाच माझा पॉईंट होता की जिल्ह्यातील प्रत्येक हॉस्पिटलसाठी वेगळा कट ऑफ तर वेगळा कट ऑफ लागणार नाही म्हणजे जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा कट ऑफ लागेल पण एकाच जिल्ह्यातील प्रत्येक ज्या हॉस्पिटल आहेत त्याच्यासाठी वेगळा कट ऑफ लागणार नाही एकाच कट ऑफच्या बेसिसवर तुम्हाला निवड निवड देण्यात येईल बघा इथे म्हटलेलं की पदनिवडीकरता तुम्हाला ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येईल जर तुम्हाला तिथे विचारण्यात येईल की तुम्हाला कोणतं हॉस्पिटल पाहिजे जर तुम्हाला तुमचं जर मेंटलमध्ये नसेल होत तर मग तुम्हाला सिव्हिल देण्यात येईल सिव्हिलमध्ये न जर कट ऑफ हाय जात असेल त्याच्या जर तुम्ही बसत नसाल किंवा तिथे लिस्ट फुल झाली असेल तर तुम्हा त्याच्यानंतर मग नागपूरचं सांगतो मग डागा हॉस्पिटल आहे किंवा मग इतर हॉस्पिटल आहे डेंटल हॉस्पिटल वगैरे झालं तर इथे तुम्हाला ग्राह्य देण्यात येईल तर हा खूप महत्वाचा पॉईंट होता विद्यार्थ्यांचे बरेचसे कमेंट येत होते तर हा तुमचा पॉईंट इथे क्लिअर झाला परत जर म्हणजे या पॉईंटशी रिलेटेड इथे कुठं काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी शंभर टक्के उत्तर देत असं याचं तुम्हाला तुम्हाला माहितीच आहे ओके तर हा एक पॉईंट कव्हर झाला नेक्स्ट बघूया आता बघा शारीरिक क्षमतेबद्दल संपूर्ण माहिती आहे आता बघा इथे शारीरिक क्षमतेबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो आपल्याला इथे कवर करायचा ओके तर मी चला तुम्हाला त्या पीडीएफ वरती घेऊन चलतो तर जर पीडीएफ तुम्ही बघितली नाही तर सुरुवातीलाच नसऱ्या चौथ्या पेज पेजवरती बघा तर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे हा पॉईंट मी स्वतः कामाने बघा स्त्री पुरुष परिचर प्रादेशिक मनोरुग्णालय या पदांचे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिसूचना वीस जुलै दोन हजार एकवीसच्या सेवा प्रवेश नियमानुसार तर बघा या नियमानुसार वीस जुलै दोन हजार एकवीसचा जो त्यांचा जी आर आहे त्यांच्यानुसार बघा इथे फिजिकल क्रायटेरिया मागितले तर बघा पुरुष परिचरासाठी पाच फूट सात इंच एवढी हाईट असली पाहिजे छाती बत्तीस ते चौतीस व फुगून पाच सेंटीमीटरचा फरक असला पाहिजे वजन सा पासष्ट ते पंचावन्न ते पासष्ट किलो इतकं असलं पाहिजे मित्रांनो आणि स्त्री परिचरसाठी बघा त्यांचं त्यांचं वजन त्यांची उंची पाच फूट दोन इंच आणि वजन आहे थे, थे जे आहे ते पन्नास ते साठ किलो इतकं असलं पाहिजे त्यांची तुमची शारीरिक तपासणी होणार आहे नियुक्तीच्या वेळी आणि बघा याच्यामध्ये शेवटचं एक पॉइंट नमूद शारीरिक क्षमता नसेल तर नियुक्ती देण्यात येणार नाही तर हा एकदम स्ट्रिक्टली रूल फॉलो होणार आहे जरी हा फॉलो नाही झाला आणि जर म्हणजे फॉलो झाला आणि या कंडिशनमध्ये जर तुम्हाला तुम्ही जो हॉस्पिटल टाकला आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जास्त जागा म्हणून काय केलं मेंटल हॉस्पिटल टाकलेला आहे तर तो जरी नाही मिळाला तर जिल्ह्यांनी जिल्ह्यातील जे इतर हॉस्पिटल आहे जे तुम्हाला मी आधीच माहिती दाखवली तर त्याच्यामध्ये तुमचा विचार करण्यात येईल मग कोणतं पण हॉस्पिटल असो सिव्हिल असो ओके okay, जसं नागपूरचं मी एक्झाम्पल सांगितलं डागा हॉस्पिटल असो की मग डेंटल हॉस्पिटल इत्यादी तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शन अवेलेबल करून देण्यात येईल तर याच्याबद्दल ये निश्चित राहा हा नाही तर तो म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला मिळणार आहे एका जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या याच्यासाठी तुम्ही हॉस्पिटलसाठी इलिजिबल असणार आहे तर हा एक पॉईंट महत्त्वाचा कम कवर झाला याच्या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आता नेक्स्ट आपण पॉईंट बघूया तर नेक्स्ट पॉईंट बघा कोणती कागदपत्रे तयार ठेवा डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाची महत्त्वाचा इथं रोल प्ले करतात तर ज्यांना जन, आता माहिती आहे की आपलं इथे होऊ शकते तर त्यांना काय करायचं आपल्या डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे तर डॉक्युमेंट्स कोणते आहेत त्याच्यावरती एक ओव्हरलुक करून घेऊ आपण फास्टमध्ये तर बघा शैक्षणिक अर्थ आपण जे काही तुम्ही फॉर्ममध्ये बघ माहिती टाकलेली आहे इथे पण तोच पॉईंट आहे तर कागदपत्रे काय आपल्याला रेडी ठेवायची आणि बघा कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील आपल्याला तर शैक्षणिक गुणपत्र गुणपत्रिका जे ज्याच्या बेसवरती तुम्ही अप्लाय केलेल्या आहेत ओके पदाच्या आवश्यकतेनुसार जर अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र शारीरिक क्षमता लागेल जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला किंवा एस एस सी सर्टिफिकेट पण इथे चालेल त्याच्यानंतर उन्नत गटात प्रडत नसल्याबाबत मग त्याच्यासाठी नॉन क्रिमिलर पण आहे महाराष्ट्राचे डोमिसेल हे खूप महत्वाचं प्रमाणपत्र आहे जर तुमचं जिल्हा रोजगार कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन असेल तो तु, तुम्ही इथे सबमिट करू शकता या प्रकारे तुम्ही विडिओ पॉज करून हे संपूर्ण डॉक्युमेंट्स बघू शकता हे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत मध्ये येत असाल मित्रांनो हो, तर ईडब्ल्यूएस डॉक्युमेंट्स लागेल ओके आणि या सर्व मूळ प्र, 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 प्रमाणपत्र आपल्याकडे असल्या पाहिजेत डॉक्युमेंट साठी आणि नेक्स्ट एक पॉईंट आहे की जे म्हणजे आणि त्याच्यासोबत तुम्हाला फोटोज पण तुमचे लागतील जो फोटो तुम्ही इथे हॉल वरती अप्लाय केला तोच तुम्हाला हॉल हॉलटिकीट त्याच ते तेच फोटो त्या मला तुम्हाला कमीत कमी, कमी बारा ते चौदा फोटो तिथे तुमच्याजवळ एक्स्ट्रा असले पाहिजेत शेवटी फोटो पण इथे इम्पॉर्टंट आहे तर हे हा एक झाला तिसरा पॉईंट ओके चला आता नेक्स्ट पॉईंट कवर करू आपण तर कागदपत्राचा पण मुद्दा क्लिअर झाला आहे त्याच्यानंतर बघा रिवाईज आन्सर की येणार की डायरेक्ट मेरिट लिस्ट तर याच्यावरती उत्तर देतो मी तुम्हाला बघा तर काही विद्यार्थ्यांना असं डाऊट येतं की अजूनपर्यंत आता बरेचसे दिवस झाले आणि आजची दोन जानेवारी ही डेट आहे तर अजूनपर्यंत रिवाईज आन्सर की आली नाही तर रिव्हाइज ॲन्सर की न आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण होत होतो आहे की रिव्हाइज आन्सर की न येता डायरेक्ट मेरिट लिस्ट ये तर येणार नाही तर हे असं पॉसिबल नाही आहे कारण ही टी सी एस आहे एक्झाम घेत आहे आणि जर टी सी एस जेव्हा एक्झाम घेते तर आपल्याला ॲन्सर की आपली शो झालेली आहे फर्स्ट त्याच्यानंतर शंभर टक्के रिवायज आन्सर की येईल आणि रिव्हाइज आन्सर की जास्तीत जास्त हा वीक पकडा मित्रांनो दोन ते आता आजची दोन तारीख आहे तर सात जानेवारीपर्यंत आपण इथे वाट बघू सात जानेवारीपर्यंत मला असं वाटते की हे श्रीभाज आन्सर की येऊन जाईल ओके आणि जेव्हा आय बी पी एस एक्झाम घेते तेव्हा आय बी पी एस कुठलीही आन्सर की ते ती दाखवत नाही डायरेक्ट ती मेरिट मेरिट लिस्ट देत असते तर त्याच्यामुळे हा पॉईंट इथे सेन्सलेस पॉईंट आहे जर कोणी तुम्हाला काही असं बोलत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका डायरेक्ट मेरिट लिस्ट येणे इथे पॉसिबल नाही ओके आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे या कारणामुळे कट ऑफ खूप कमी जाईल आता ते कोणते कारण या व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल तर ते कारण एक होतं कट ऑफ कमी जाण्याचं थोडंसं की ते जो फिजिकल क्रायटेरिया मागितलेला हा एक पॉईंट असू शकतो की जर फिजिकलमध्ये जर तुम्हाला जास्त मार्क्स असून जर तुम्ही फिजिकलमध्ये बसले नाही तर तुम्हाला दुसरं हॉस्पिटल मिळेल आणि मग मग तेव्हा काय होईल ज्याला कमी मार्क्स आहेत तुमच्यापेक्षा तो मग इथे फिजिकलच्या क्रायटेरियाच्या बेसिसवर त्याचं सिलेक्शन होऊ शकते हा एक पॉईंट झाला परत त्याच्यात एक पॉईंट आहे तर कोणता पॉईंट थोडासा ते ती गोष्ट टेक्निकल गोष्ट टेक्निकल म्हणजे कसं आहे बघा आता इतर विभागाचे पण एक्झाम सुरू आहेत आणि आपली जी आरोग्य विभागाच्या गड्डची जी एक्झाम आहे गड दिली गड दिली तुम्ही तर याचा काय होतं जर रिझल्ट थोडासा लेट लागला तर जर बाकीचे स बाकीचे जे विभागाची एक्झाम आहे जसं नगर रचना विभाग झाला ओके अर्थ व सांख्यिकी पकडा तलाठी ओके वनरक्षक किंवा वन विभागाची जी, जी एक्झाम आहे तर या सर्वांचा जर रिझल्ट जर पटकन आला तर काय होणार आहे याच्यामध्ये तुमचा कट ऑफ हा खाली जाऊ शकतो कारण बाकीचे विद्यार्थी जर तिकडे जॉईन झाले तर ऑब्विसली तुमचा कट ऑफ काय होणार इथे थोडासा डाऊन जाणार जो अप जायला पाहिजे होता तोच मग खाली येईल तर अशा कंडिशनमध्ये अशा कंडिशनमध्ये काय होईल तुमचा कट ऑफ लो थोडासा लो येऊ शकतो तर याच्यामध्ये ज्यांना कमी मार्क्स आहेत म्हणजे कट ऑफच्या जवळपास आहेत सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह टू सेवन्टी या दरम्यान जे मार्क्स आहेत फिमेल असो किंवा कॅटेगरीमधले स्टुडंट असो सिक्स्टी फाईव्ह ज्यांचे मार्क्स बरोबर येत आहेत किंवा सिक्स्टी फाईव्ह टू सेवन्टी तर याच्यामध्ये पण जे जे येत आहेत या रेंजमध्ये तर त्यांच्यासाठी पण इथे जास्त चान्सेस राहतील जर असं पण नाही झालं कुठून ना कुठून तरी ॲटलिस्ट ते लोक वेटिंगमध्ये तुम्ही जाणार मित्रांनो तर या एक कारणामुळे कट ऑफ लो जाऊ शकते जर तर त्याच्यामुळे जर थोडा रिझल्ट जरी उशिरा लागला ना तर उशिरा रिझल्ट लागेल तर याचा पण फायदा आहे लवकर लागला तर सर्वांना नियुक्त्या लवकर मिळतील हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आपण जर उशिरा लागला तर थोडासा ॲडव्हान्टेज हा असू शकतो की कट ऑफ थोडासा लो जाऊ शकतो कारण बाकीचे विद्यार्थी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कुठे ना कुठे जॉईन होऊन जातील त्यांना त्यांचं रिझल्ट माहीत होऊन जाईल की हा इथे इथे आपलं होत आहे आणि मग तर तो डिपार्टमेंट चांगला असेल त्यांच्या चॉईसनुसार त्यांच्या राहणं जिथं राहणं आहे किंवा जिल्ह्यापासून जर ते ठिकाण जवळ पडत असेल तशा ठिकाणी ते लोक ऑब्विस्ली जॉईन होणार तर ही संपूर्ण माहिती होती तर व्हिडिओ बघा तुम्हाला जर काही आवडला असेल किंवा याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा सध्यासाठी एवढीच माहिती होती जर एक्स्ट्रा काही माहिती तुम्हाला विचारायची असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याच्यानुसार तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती माहिती तुम्हाला प्रोवाईड करून देईल थँक्यू व्हेरी मच